वेबसाइट है कॉन्फरन्स ची, ICCIP2023.co.in। त्याला ओपन केली, ICCIP2023 म्हणून येते, हे होम पेज आहे। होम पेज वरती तुला खाली पाहिलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सबमिशन लिंक दिसते, सबमिट केलं, ठीक आहे। सबमिशन लिंक मध्ये सबमिट करण्यासाठी तुला सुरुवातीला हे लॉग इन करावं लागेल। करून सांग ना लॉग इन आयडी आणि पासवर्ड सांग। आणि पासवर्डचा जो असेल तो तर लॉग इन केल्यानंतर आपण एंटर होतो, याच्यामध्ये ऑथर मध्ये गेला, ऑथर मध्ये गेल्यानंतर हे तुझं सबमिशन आहे। तर हा झाला तुझा पेपर 78 आयडी, हा तुझा पेपरचा आयडी। नवीन सबमिशन करायचं असेल तर कसं करायचं, न्यू सबमिशन तुला असं दुसरा पेपर ऍड करायचा असेल तर न्यू सबमिशन मध्ये ऑथर इन्फॉर्मेशन, पहिल्या ऑथरचं नाव, पहिल्या ऑथरचं आडनाव, त्याचा ईमेल आयडी, कंट्री आणि ऍफिलिएशन म्हणजे कोणत्या कॉलेजचं, नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे। दुसरा ऑथर चालेल ना, तिसरा ऑथर इथं जास्त जास्त जर ऑथर असतील जर ऍड ऑथर ऍड ऑथर तर पाच ऑथर तुम्ही पाच करून टाकलं तर पाच ऑथर गाईडनं तुमच्या अलॉ केला असेल। तुम्ही जर खरंच एखाद्या काहीतरी क्वालिटीचं काम केलं असेल आणि गाईडनं त्याचं नाव त्यात टाकायचं असेल तर गाईडचं नाव टाका। तुम्ही जर माझे स्टुडंट असाल तर माझं अजिबात त्या पेपरामध्ये नाव टाकायचं, काय कॉपी पेस्ट करून आणलं त्याच्यामध्ये माझं अजिबात नाव टाकायचं नाही, ठीक आहे। तिथं ऑथरची नाव पास झाली, त्याच्यानंतर टायटल पेपर बनवलेला असेल तिथं कॉपी पेस्ट करून टायटल, ॲक्स्ट्रॅक्ट, कीवर्ड आणि तुमचा जो पेपर तयार केलेला असेल तिथे सिलेक्ट फाईल करून इथं सबमिट करायचं। हे सबमिट झालं की तुम्हाला या पद्धतीने एक ओपन होणार, सबमिशन कम्प्लीट झालं हे असं हा नंबर आहे, हा नंबर आहे सबमिशन 78, पेपर आय डी 78 आणि हे तुमचे ऑथरची नावं देतील, फर्स्ट ऑथर, लास्ट नेम, त्याच्यानंतर ॲफिलिएशन आणि करस्पॉन्डिंग तुम्ही सगळ्यांनाच केलं काय असेल, ठीक आहे। ते झाल्यानंतर दुसरी लिंक जी आहे म्हणजे आपल्या वेबसाईटवरती परत यायचं, त्याच्यामध्ये ऑथर्समध्ये जायचं, रजिस्ट्रेशनमध्ये जायचं। ऑथर्समध्ये रजिस्ट्रेशनमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला रजिस्ट्रेशनची फीज आहे। तर तुम्ही पीजी स्टुडंट आहात तर तुमची फी 3,500 रुपये पेपरला, इंडियन ऑथर विथ लेट रजिस्ट्रेशन तुम्ही 4,200 मध्ये आता गेला, ठीक आहे। ज्यांचा 3 पानाचा पेपर आहे त्यांना 2,200 रुपये फी आहे फक्त फर्स्ट इयरच्या पोरांसाठी आहे, फॉर फर्स्ट इयर स्टुडंट 2,200 फी, 2,200। हे अकाउंट डिटेल्स आहे, अकाउंट नंबर आणि हा IFSC कोड आहे त्या अकाउंटचा आणि कॉलेजचा अकाउंट आहे NCR पुणे, तर याच्यावरती पेमेंट करायचं, ठीक आहे। या अकाउंटवरती पेमेंट केल्यानंतर ऑथर रजिस्ट्रेशन लिंक ओपन करायची, ती जी खाली दिली होती आणि याच्यामध्ये नेम ऑफ द प्रेझेंटर ऑथर, कोण प्रेझेंट करणार आहे, सगळे प्रेझेंट करणार असेल तर सगळ्यांची नावं टाका, ईमेल आय डी टाका, मोबाईल नंबर, इजी चेअर पेपर आय डी, आता हा आय डी म्हणजे तो 78 तो 78 आहे। त्याच्यानंतर टायटल, पेपरचं टायटल मागायची जी इथं सबमिट केले, फेस डिटेक्शन बेस्ड व्हेकल इग्निशन सिस्टम, तर ते इथं टायटल ऑफ द पेपर, नंबर ऑफ ऑथर्स किती असतील ते नंबर ऑफ ऑथर्स, एक्स्ट्रा पेजेस इन पेपर ॲज पर SSR, जर एक्स्ट्रा पेजेस असेल 8 पेक्षा जास्त तर एक्स्ट्रा 1, 2, 3, 8 पेक्षा कमी असतील तर 0, 0 करून नेक्स्ट करा। इथं नेक्स्ट केल्यानंतर मग ट्रान्झॅक्शन डिटेल्स टाकावं लागतं, बघितलं म्हणजे इथं आता मी XYZ टाकून सेकंड पेज दाखवतो, XYZ ईमेल आय डी माझा टाकतो, मोबाईल नंबर माझा टाकतो, टायटल ऑफ द पेपर,
from author 4 3 3 also extra page 0 हे पेपर सॉरी गुगल फॉर्मचं सेकंड पेज आहे. सेकंड पेजवरती पेमेंट डिटेल्स आहेत. तर रजिस्ट्रेशन फी किती पे केली, फीज विथ एक्स्ट्रा पेज चार्जेस ज्याच्यामध्ये आहेत, तर याच्यामध्ये 2200 रुपये लिहायची. 3 पेजचा पेपर ज्यांचा असेल त्यांनी. त्याच्यानंतर कोणता पेमेंटचा मोड आहे, गुगल पे, ऑनलाईन पेमेंट. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन नंबर, तर ट्रान्झॅक्शन नंबर जो काय असेल तो पेमेंटचा, डेट ऑफ पेमेंट आणि स्पेसिफिक कॉमेंट काय असेल तर तुम्हाला काय ऑर्गनायझर सांगायचं असेल तर आम्ही सबमिट करायचं. तर हे झालं रजिस्ट्रेशन कंप्लीट.